दुष्काळी परिस्थिती, सांगली जिल्ह्यात 1 कोटीचे चारा बियाणे वाटप होणार. सांगली जिल्ह्यातील दुभत्या जनावरांसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चारा बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. जिल्ह्यातील 1 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे वाटप होणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिलेली आहे. जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला जातो. दुधाचे अर्थकारण मोठे आहे. जिल्ह्यात 14,03,633 जनावरांची नोंद आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारलेली आहे. यामुळे दिवसेंदिवस चारा टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. दरवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चारा बियाण्यासाठी 25 लाखाच्या निधीची तरतूद केली जाते. तालुक्यातून किती शेतकरी चारा बियाण्यांची मागणी केली जाते त्यानुसार बियाणे दिले जाते. परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वच तालुक्यात चारा टंचाई भासणार असल्याने चारा बियाण्यांच्या निधीत 75 लाखांची वाढ केलेली आहे. अर्थात यंदा बियाण्यांसाठी 1 कोटी निधीची तरतूद केलेली आहे. पहिल्या टप्प्यात 30 लाख रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले होते. दुसऱ्या टप्प्यात सत्तर लाख रुपयांच्या तरतुदीतून बियाणे शेतकऱ्यांना देण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संबंधित विभागाला अर्ज मागवण्यासाठी उद्दिष्ट दिले होते. तसेच संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची चारा बियाणे मागणी अर्ज घेतले होते. प्रत्येक तालुक्यातून चारा बियाण्यांसाठी मागणी आली आहे. शेतकऱ्यांनी चारा बियाणे मागणी केल्यामुळे त्याची तालुकानिहाय याद्या वरिष्ठ कार्यालयाकडे सुपूर्द केलेल्या आहेत. त्यानंतर ड्रॉप पद्धतीने शेतकऱ्यांनी निवड करून शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रत्येक लाभार्थीला 7 किलोचे पॅकिंगमध्ये 1,1400 रुपयांचे मका बियाणे वाटप केलेले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.